Now friends, today we will see very most important topic, that is SERD. SERD means, for example, root 5 is a SERD, root 13 also a SERD, root 17 SERD, root 15 that is also a SERD, root 21 this is also a SERD, root 25 is not a SERD, root 36 is not a SERD. Root 49 is not a SERD. Root 6 also SERD. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी काही एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. तुमच्या हे लक्षात आलं असेल की जर परफेक्ट स्क्वेअर असेल रॅडिकन साइनच्या आत मध्ये, या साइनला रॅडिकन साइन असं म्हणतात. दिस साइन इज कॉल्ड एज रॅडिकन साइन. रॅडिकन साइनच्या आत मध्ये जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर तो SERD नसतो. म्हणजे थोडक्यात काय, ज्याचं आन्सर रॅशनल नंबर येत इज नॉट SERD. दिस इज आन्सर ऑफ रूट 49 दॅट इज 7, आन्सर ऑफ स्क्वेअर रूट 36 दॅट इज 6, आन्सर ऑफ स्क्वेअर रूट 25 दॅट इज 5. म्हणजे काय आलं, रॅशनल नंबर आन्सर आलं म्हणून SERD नाही. नाऊ क्यूब रूट 64, आन्सर ऑफ क्यूब रूट 64 हे साइन रॅडिकन साइन झालं. आता पॉवर काय झाली, क्यूब रूट, क्यूब रूट 64 दॅट इज 4. म्हणजे परफेक्ट आन्सर बाहेर येते. रॅडिकन साइनच्या बाहेर जर परफेक्ट आन्सर येत असेल तर ते SERD नसतं, नॉट अ SERD. पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह 14 दिस इज ऑल्सो नॉट SERD. म्हणजे रॅडिकन साइनच्या आत मध्ये ज्या व्हॅल्यू असतील त्या पॉझिटिव्हच पाहिजे, ही पहिली कंडिशन. रॅडिकन साइनच्या बाहेर आन्सर येताना ते इरॅशनल नंबर यायला हवं. या ठिकाणी रॅशनल नंबर येत आहे, जे जे सर्कल केलेले पार्ट आहेत त्यांचं असं रॅशनल नंबर येत आहे म्हणून ते सर्कल SERD नसतील. नाऊ फ्रेंड्स, SERDs, इफ एन इज एन इंटीजर ग्रेटर दॅन वन, म्हणजे एन तर रूट, रूट मधले जो एन असेल त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन वन असायला हवी. या ठिकाणी रूट मध्ये काहीच व्हॅल्यू नाही, याचा अर्थ काय, ग्रेटर दॅन वनच येते. म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे ती व्हॅल्यू काय आहे, तर टू आहे, आपण टू लिहत नाही. इफ एन इज अन इंटीजर ग्रेटर दॅन वन अँड ए इज पॉझिटिव्ह रिअल नंबर, आताच तुम्हाला सांगितलं हा जो रिअल नंबर असेल आतमधला तो पॉझिटिव्ह असायला हवा, तो निगेटिव्ह नको. इफ ए इज पॉझिटिव्ह रिअल नंबर अँड एन रूट ऑफ ए इज एक्स, देन इज रिटन एज एन रूट ऑफ ए ऑर स्क्वेअर रूट ऑफ एन रूट ऑफ ए इज इक्वल टू एक्स. म्हणजे थोडक्यात काय, ही रेस टू पॉवर तिकडेच गेली, ती एन रूट झाली. आता सर्डची डेफिनेशन, इफ ए इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, म्हणजे आतमधली सर्डच्या मधली किंमत ही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, निगेटिव्ह आली म्हणून नॉट SERD. इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड एन रूट ऑफ ए, एन रूट ऑफ ए देन एक्स इज इरॅशनल नंबर, तेव्हा त्याचं आन्सर जर इरॅशनल नंबर असेल तर त्याला SERD असं म्हणतात. आता या ठिकाणी पहा, मी जे जे सर्कल केलेले होते त्यांचं आन्सर इरॅशनल नंबर आलेलं नाही. स्क्वेअर रूट 25, स्क्वेअर रूट 25 चं आन्सर 5 येऊन जातं. क्यूब रूट 64 त्याचं आन्सर 4 येतं, म्हणून हे SERD येणार नाही. जर इरॅशनल नंबर येत असेल तरच SERD, इरॅशनल नंबर येत नसेल तर नॉट SERD. नाऊ एन रूट ऑफ ए, दिस साइन इज कॉल्ड रॅडिकल साइन. या साइनला रॅडिकल साइन असं म्हणतात. एन इज ऑर्डर ऑफ SERD. या ठिकाणी जी पॉवर असते, जो एन असतो त्याला ऑर्डर म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल, क्यूब रूट 65, फोर्थ रूट 71, स्क्वेअर रूट 27 या एक्झाम्पल्स मध्ये पहिल्याची ऑर्डर म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे, 3. ऑर्डर ऑफ दिस SERD इज 3, ऑर्डर ऑफ दिस SERD इज 4. आता या ठिकाणी व्हॅल्यू काहीही नाही, काहीही नाही, याचा अर्थ काय, तर 2. देअरफोर ऑर्डर ऑफ दिस SERD इज 2, याची ऑर्डर काय येईल, 2. नाऊ एन इज ऑर्डर ऑफ SERD अँड ए इज कॉल्ड रॅडिकन. आतमधली किंमत काय असते, रॅडिकन. रॅडिकन ऑफ दिस SERD इज 21, रॅडिकन ऑफ दिस SERD इज 65, रॅडिकन ऑफ दिस SERD इज 71 या पद्धतीने येईल. आता जर ऑर्डर 2 असेल तर त्या SERD ला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक SERD. इफ ऑर्डर ऑफ गिवन SERD इज 2 देन दॅट SERD इज कॉल्ड एज क्वाड्रॅटिक SERD, अदरवाइज नॉट क्वाड्रॅटिक SERD. आता याच्यावर आधारित दोन टाईप असतात, एक सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ SERD
आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रूट टू रूट थ्री रूट फाईव्ह रूट 51 हे काय झाले सिम्पलेस्ट फॉर्म झाले सर्चचे म्हणजे याच्यात आपल्याला सिम्प्लिफाय करता येत नाही ऑलरेडी जे सिम्पल दिलेले आहेत म्हणून या फॉर्मला काय म्हणतात सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्च आता फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट 15 याला हा सिम्पलेस्ट फॉर्म नाही परंतु याचं कन्वर्जन 5 into 3 किंवा स्क्वेअर रूट 75 दॅट इज 25 into 3 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 5 root 3 हे झालं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्च म्हणजे थोडक्यात काय सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर जो फॉर्म तयार होतो स्क्वेअर रूट साइन साइनच्या बाहेर काही किमती काढल्यानंतर त्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्च असं म्हणतात नाउ सेकंड टाइप इज सिमिलर सर्च ऑर लाईक सर्च आता या ठिकाणी बघा पी रूट ए अँड क्यू रूट ए बोथ आर सिमिलर ऑर लाईक सर्च आता पी इंटू रूट ए क्यू इंटू रूट ए दोघांच्या दोघं काय आहेत सिम्पल सर्च किंवा लाईक सर्च आता सिम्पल सर्च मध्ये काय तर या ठिकाणी रॅडिकल साइनच्या आत मधली किंमत सेम पाहिजे व्हॅल्यू ऑफ ए इज सेम व्हॅल्यू ऑफ ए दॅट इज सेम म्हणजे थोडक्यात काय रॅडिकल साइनच्या आत मधली व्हॅल्यू सेम पाहिजे नंतर ऑर्डर ऑफ बोथ सर्ट्स आर सेम देन दीज सर्ट्स आर कॉल्ड एज सिम्पल सर्च ऑर लाईक सर्च दोन सर्टला सिम्पल सर्ट किंवा लाईक सर्ट केव्हा म्हटलं जातं जर त्या सर्टची ऑर्डर सेम असेल आणि रॅडिकन सुद्धा सेम असेल तर तेव्हा त्या दोन सर्टला सिम्पल सर्ट आणि लाईक सर्ट असं म्हणतात नाव फ्रेंड्स प्रॅक्टिस सेट 2.3 फ्रेंड्स 2.3 क्वेश्चन नंबर 1 स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ट गिवन बिलो इन दिस क्वेश्चन वी हॅव टू फाइंड ऑर्डर फर्स्ट एक्झाम्पल ए दॅट इज स्क्वेअर क्यूब रूट 7 ऑर्डर म्हणजे इथला नंबर त्याला ऑर्डर असं म्हणतात आता या ठिकाणी क्यूब रूट 3 याची ऑर्डर काय येईल ऑर्डर ऑफ गिवन सर्ट इज 3 बी 5 root 12 आता हा जो 5 हा मल्टिपल आहे सर्टला 5 into root 12 ऑर्डर आपल्याला इथली पाहिजे या 5 चा काहीही संबंध नाही बरेच विद्यार्थी ऑर्डर लिहिताना 5 लिहितात 5 इज अ रॉंग आन्सर देअरफोर ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज 2 काहीही नसेल म्हणजे काय असेल त्याची ऑर्डर 2 असेल नाउ नेक्स्ट सी ऑर्डर ऑफ 4 root 10 दॅट इज या ठिकाणचा नंबर पाहायचा ऑर्डर इज 10 नेक्स्ट डी स्क्वेअर रूट 39 या ठिकाणी कोणताच नंबर नसेल याचा अर्थ काय त्याची ऑर्डर काय येईल ऑर्डर ऑफ सर्ट इज 2 नाउ थर्ड लास्ट एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ 18 क्यूब रूट म्हणजे या ठिकाणी कोणता नंबर आहे तर 3 आहे देअरफोर ऑर्डर ऑफ दिस सर्ट इज 3 ऑर्डर पाहण्यासाठी रॅडिकल साइन मध्ये जो नंबर असेल त्याला ऑर्डर म्हणतात 3 काहीच नाही याचा अर्थ काय 2 या ठिकाणी 4 या ठिकाणी काहीच नाही याचा अर्थ काय पुन्हा 2 3 जर इथं 100 असेल तर ऑर्डर काय येईल 100 इथं जर 20 असेल ऑर्डर 20 येईल म्हणजे फक्त आपल्याला रॅडिकल साइनच्या वरचा नंबर पाहिजे आहे तो असेल त्याची ऑर्डर नाउ क्वेश्चन नंबर सेकंड विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो जर या रॅडिकल साइनचं आन्सर बाहेर येताना रॅशनल नंबर होत असेल तर नॉट अ सर्ट जर इथं आतमधली व्हॅल्यू बाहेर येत नसेल रॅडिकल साइनच्या तर ते सर्ट पुन्हा आतमधल्या व्हॅल्यू या पॉझिटिव्ह नंबर्स असायला पाहिजे आता पाहू आपण एक एक क्यूब रूट 51 कुणाचीच थर्ड पॉवर नाही त्याच्यामुळे हे सर्ट येईल इज अ सर्ट बी 4 root 16 इफ वी डू द मल्टिप्लिकेशन 2 raised to 4 2 raised to 4 मीन्स 16 जर याला आपण सिम्प्लिफाय केलं 2 raised to 4 फोर्थ रूट याचा अर्थ काय रेस टू पॉवर पुन्हा 1/4 याचं आन्सर बाहेर येताना 2 होईल म्हणजे 16 फोर्थ रूट आन्सर 2 आला 2 इज अ रॅशनल नंबर जर रॅशनल नंबर असेल तर त्याला सर्ट म्हणता येत नाही therefore this is not a third पा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो फोर्थ रूट 16 होता 16 इज अ फोर्थ रूट ऑफ 2 therefore this is not a third म्हणजे रॅडिकल साइनच्या बाहेर रॅशनल नंबर येऊन गेला रॅडिकल साइनच्या बाहेर जर रॅशनल नंबर येत असेल तर तो सर्ड नसतो नाउ थर्ड एक्झाम्पल फिफ्थ रूट ऑफ 81 आपल्याला माहिती आहे
3 ची पावर जर 4 केली तर आंसर 81 येतं. म्हणजे काय 3 × 3 9 9 × 3 27 27 × 3 आंसर इज 81. परंतु याला जर 3 ने मल्टीप्लाय केलं तर 243 होईल. म्हणजे फिफ्थ रूट दिलेला आहे आपल्याला, फिफ्थ रूट रेडिकन साइनच्या बाहेर येणार नाही. देअरफोर दिस इज ऑल्सो अ सर्ड. डी स्क्वेअर रूट 256. वी नो 256 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 16. 256 ही संख्या 16 चा परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे रेडिकन साइनच्या बाहेर 16 येतोय. 16 येतोय म्हणजे तो काय झाला, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर झाला म्हणजेच काय होईल, नॉट अ सर्ड. अँड लास्ट इज स्क्वेअर रूट 22/7. दिस इज युअर होमवर्क. नाव फ्रेंड्स क्वेश्चन नंबर 3. नाव फ्रेंड्स वी विल सी क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3, क्लासिफाय द गिवन सर्ड्स इंटू लाईक सर्ड्स ऑर अनलाईक सर्ड्स. मी तुम्हाला लाईक सर्ड्सच्या डेफिनेशन सांगितली होती. लाईक सर्ड म्हणजे काय, रॅडिकन साइनच्या दरम्यान जी संख्या असेल ती सारखी असायला पाहिजे आणि नंतर ऑर्डर ऑफ सर्ड्स सेम असायला पाहिजे, तेव्हा त्या सर्ड्सला लाईक सर्ड्स असं म्हणतात. फर्स्ट एक्झाम्पल, रूट 52 अँड 5√13. सिम्प्लिफाय इट, 52 मीन्स 13 × 4. 13 × 4 = 52. 5√13. आता पुन्हा याला सिम्प्लिफाय केल्यावरती 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 2, म्हणून तो रॅडिकन साइनच्या बाहेर येताना 2 होईल. आतमध्ये जाताना 2 ची पावर 2 म्हणजे 4. 2√13, 5√13. आता पहा या ठिकाणी 13 सेम आहे, पुन्हा इथले व्हॅल्यू सुद्धा सेम आहे, ऑर्डर सेम आहे, म्हणजेच काय होईल, दीज आर लाईक सर्ड. देअरफोर फर्स्ट एक्झाम्पल इज अ लाईक सर्ड ऑर सिमिलर सर्ड. पहिलं एक्झाम्पल हे लाईक सर्डचं येईल. जरी या ठिकाणी 52 दिसत असला तरी मी त्याला काय केलं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. 52 सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल, 13 × 4. 4 स्क्वेअर रूट बाहेर येताना काय होईल, 2 √13. आतमधली किंमत सारखी आली, पुन्हा ऑर्डर सेम आहे, म्हणून दीज आर लाईक सर्ड्स. नाव सेकंड एक्झाम्पल फ्रेंड्स, बी स्क्वेअर रूट 68 and 5√3. वी नो स्क्वेअर रूट 68, फाइंड द प्राइम फॅक्टर ऑफ 68. 68 मीन्स 2 × 34. अगेन 2 × 2 × 17 मीन्स 4 × 17. 68 चे प्राइम फॅक्टर मी शोधले, 2 × 34. पुन्हा 34 चे प्राइम फॅक्टर काय येतील, 2 × 17. देअरफोर 2 × 2 = 4 × 17. आंसर ऑफ 68 इज 4 × 17, 5√3. अगेन 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 2, देअरफोर 2√17. आता हा 4 परफेक्ट स्क्वेअर असल्याने बाहेर येताना तो फक्त 2 होईल, 5√3. आता फक्त मित्रांनो, रॅडिकन साइनच्या आत मधली व्हॅल्यू सेम नाही, देअरफोर नॉट अ लाईक सर्ड्स. नॉट लाईक सर्ड, रॅडिकन साइनच्या आत मधली किंमत जर डिफरंट असेल तर ते लाईक सर्ड नसतील. नाऊ थर्ड एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर सी, दॅट इज 4√18 and 7√2. सिम्प्लिफाय इट, रूट 18 मीन्स 9 × 2 अँड 7√2 इज सेम. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 3, देअरफोर 4 × 3√2, 7√2. 4 × 3 = 12√2, 7√2. देअरफोर रॅडिकन साइनच्या आत मधली व्हॅल्यू सेम आली, पुन्हा डिग्री सेम आहे, देअरफोर दीज आर लाईक सर्ड्स. हे लाईक सर्ड्स येतील. आता पुढे 19√12, 6√3. एक्झाम्पल नंबर 4, 19√12 and 6√3. रूट 12 दॅट इज 4 × 3. रूट 12 ला आपण 4 × 3 लिहू शकतो. पुन्हा 4 बाहेर येताना काय होईल, 2. म्हणजे 19 × 2 = 38√3, 6√3. पण रेडिकन साइनच्या आत मध्ये सेम व्हॅल्यू आहे, डिग्री पण सेम, ऑर्डर पण सेम, देअरफोर दीज आर लाईक सर्ड्स. नाऊ फिफ्थ एक्झाम्पल, 5√22, 7√11, 33. 5 root 22
7 रूट 33. मित्रांनो या ठिकाणी रूट 22 आपण 11 × 2 लिहू शकतो, रूट 33 याला 11 × 3, परंतु कोणतीच व्हॅल्यू बाहेर येत नाहीये. कोणतीच व्हॅल्यू बाहेर येत नाही याचा अर्थ काय, 11 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, 2 इज ऑल्सो नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. या ठिकाणी पण 11 दिसतोय, 11 सेम आहे, परंतु 2 आणि 3 हे डिफरंट नंबर आहेत. रेडिकन साइनच्या आत मध्ये जर व्हॅल्यू सेम नसेल तर ते नॉट सर्ड होईल, म्हणून हे सर्ड येणार नाही. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर हे सर्ड येतं का ते पाहू. 5 root 5 and next is root 75. 5 root 5 75 means 25 × 3. We know 25 is a perfect square of 5. 5 root 5 and 5 root 3. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं 5 3 डिफरंट आले, जर व्हॅल्यू डिफरंट असतील तर नॉट सर्ड. देअरफोर दिस इज ऑल्सो नॉट लाईक सर्ड, नॉट लाईक सर्ड. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित लिहायचंय, हे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे, मी फक्त तुम्हाला समजून दिलं. नाव फोर्थ एक्झाम्पल, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. आता या ठिकाणी आपल्याला सर्ड्स दिलेले आहेत, स्क्वेअर रूट 27, याला सिम्प्लिफाय करायचंय. सिम्प्लिफाय करायचंय म्हणजे काय, याच पद्धतीचं तिकडे सुद्धा करायचंय. स्क्वेअर रूट 27 मीन्स वी नो 9 × 3 27. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 3, देअरफोर 9 बाहेर येताना 3 होईल, आतमध्ये काय शिल्लक राहील, हा रूट 3 शिल्लक राहील. हे असेल त्याचं सिम्प्लिफिकेशन, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दिस सर्ड. नाउ बी, रूट 50. वी नो 50 मीन्स 25 × 2. 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 5, देअरफोर 5 root 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ गिवन सर. नाउ रूट 250. हियर इफ वी टेक 125 × 2, अगेन 5 × 2 = 10, 10 आत मध्ये जसाच्या तसा राहील. 25 कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, 5 चा, 5 root 10. काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट केलं असतं 25 × 10, 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 5 root 10. बाकीचे उरलेले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः सोडवायचे. नेक्स्ट पार्ट वी विल सी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू फ्रेंड.